अरे माझं नाव संध्यावीरा माडेश्वर, मी विरार पूर्वकेंद्र. रूम इकडचा विकला त्यावेळी त्या माणसाला रूम विकला, त्याने अर्धी रक्कम दिली, अर्धी रक्कम बोलला मला लोन ने तुम्ही फेडा, तर मी ती रूम आम्ही फेडतो, तुमच्या नावावर रूम राहू देत. असं करून त्याला रूम देऊन आली मी दुसऱ्या ठिकाणी. दुसऱ्या ठिकाणी आली एक दोन वर्ष झाली आणि तो त्या परत लोन काही त्याने भरलंच नाही दोन एक वर्ष. आणि दोन वर्षानंतर मी अशीच जात होती तेव्हा मला एक बापू भक्तच भेटला. तर ते मला बोलतात काय तुम्ही का असं वागताय राहताय. म्हटलं ना असं असं प्रॉब्लेम झाला आहे तर म्हणून मी थोडं टेन्शनमध्ये आहे. तर तो मला बोलतो तुम्ही असं करा ना आमच्या बापूंजवळ या, तुम्ही पाच शनिवार फक्त उपासनेला जा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तो बघा. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला पहिल्यापासून आवड होती कुठेतरी जायचं असं स्वामीसमोर त्यांच्या बोला बैठकीला कुठे जायचं अशी आवड होती. त्यामुळे बापूने सांगितलं. मी त्यांना बोली हे बापू मग आपले कोण आहेत असं काय, तेवढं जास्त काय विचारलं डायरेक्ट मी गेलीच. आणि पाच शनिवार काय मी जायलाच लागले. नंतर जायला लागले नंतर तेवढ्यात बँकवाल्यांनी तिकडून आमच्याजवळ हप्ते मागण्यासाठी बँकवाले माझ्या घरी आले. घरी आले तर बँकवाला बोलतो की तुम्ही वर्षभर हप्ते भरले नाहीत. तर आता मी त्यांना सांगू शकत नाही की मी रूम माझ्या नावावर आहे मी विकला म्हणून बँकवाल्याला. तर मी बोली ना मी भाडतो ठेवलं आहे तर मी भरते. शेवटी मी वर्षभर स्वतःच त्याला रूम विकून पण मी स्वतःच वर्षभर हप्ता भरायचा. आणि माझे मिस्टर कसे एकदम हे झाले, बोलतात नाही रूम नाही हप्ता भरला तर माझे हे घेऊन जातील मला पोलीस लोक असे सांगायला आले. आणि मी त्या टेन्शनमध्ये आता रूमचे हप्ते भरायचे की मी घर चालवायचं असं माझं टेन्शन चालू झालं. मग म्हटले बापूंजवळ त्यावेळी मी नुकतीच जायची आणि मला त्यातलं काहीच माहीत नाही बापू कोण आहेत काही आहेत काहीच नाही माहिती. तर मग मी जायला लागली तर बापूनं बोली मी असंच बोलायची की बापू तुम्ही कोण आहेत काय नाही मला माहीत नाही पण हा प्रॉब्लेम जो झाला आहे ना तो तुम्हीच बघा काय आहे ते. तर तरी पण मी ते काय एवढं हे करायचं नाही. मग मी बोलली काय म्हटलं आता काय करायचं, हप्ता तर वर्षभर मी पूर्ण भरला तरी पण तो माणूस राहायचा तिथे. आणि शेवटी त्याने मला नगरसेवकाजवळ नेला आणि त्या नगरसेवकाला सांगितलं 50,000 रुपये भरायला. मग माझ्याजवळ 10 रुपये पण नाही भरायचे, मी ऐपत पण नाही माझी एवढी. तर त्याने बोलला मला 50,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील, तुम्ही 50,000 भरायचे त्याने 50,000 भरायचे. आता म्हटलं मी भरू कुठून. माझ्या मिस्टरांनी लगेच तयार झाले, हां मी भरतो म्हणून घाबरून तो तयार झाले. आता मी तर तिथे बोलू शकत नाही म्हणून मग मी तो तयार झाला. तर मग नंतर मग मी लोकांकडून पैसे काढून 50,000 घेतले, भरले तर नाही पण घेतले. आणि मी बोली त्याला भरतो, हां चल बँकेत चल तू आम्ही भरतो. त्या माणसाने पैसे न भरता जाऊन गावाला बसला आणि मी 50,000 घेतले माझे मी तसेच ठेवले. आता ह्याला जाऊन भरायचे आहेत बँकेमध्ये तसेच ठेवले. एक महिना वाट बघितली अजूनपर्यंत तो आला नाही आला नाही. मी तेच पैसे उचलले नाही जे मी रूम घेतले त्या बिल्डरला दिले. बिल्डरला दिले आणि मी शांत बसले. म्हटलं बापू तुला जे काय करायचं तूच कर, मला काय माहीत नाही आता काय करायचं ते पुढे. आणि माझ्याजवळ 1 रुपया पण नाही. मी बोलली बँकवाले सतवायला लागले. बँकवाल्याला एकच फोन केला. मिस्टरांना बोलली तुम्ही बँकवाल्याशी बोलू नका, मीच बोलते आता बँकवाल्याशी. बँकवाल्याला बोलली माझ्याजवळ आता एकही पैसे नाही. त्या माणसाने बँकेमध्ये आला नाही पैसे भरायला, मी तयार होती तो आला नाही. मी काय करणार. मी म्हटले तुम्ही एक काम करा जाऊन लॉक लावा बँक, तुमचं काम आहे ना मी हप्ता भरत नाही, माझ्या रूमला तुम्ही लॉक लावा. तो बोलतो नाही ना आम्ही लावणार ना लॉक. मग म्हटलं तुम्ही त्याच्याकडून पैसे खाले असणार म्हणून तुम्ही त्याची बाजू घेता माणसाची द्या. तो बोले नाही त्याला आम्ही बाहेर कसं काढणार, तुम्ही बाहेर काढा. म्हटलं मी नाही काढणार, तुम्हाला लावायचं लावा, मी नाही भरत, काय करायचं तुम्ही करा. आणि नंतर मग तो बँकवाला पण शांत झाला आणि हा परत आला माणूस. परत त्या नगरसेवकडे आम्हाला घेऊन गेला. परत मी बोलली नंतर मी माझ्या मिस्टरांना घेऊन नाही गेले, मी स्वतः गेले. आणि नगरसेवक बोलली मी 50,000 रुपये भरत तयार झाले, हा माणूस का नाही आला विचारा त्याला. तो बोलतो नाही मी गावाला गेलो. मी बोली मी 1 रुपया भरणार नाही, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, मला नाही भरायचं आहे. तरी पण तो नाही करून पण 30,000 वरती आला. आला तर मी बोले आता ती माझ्या बरोबर होती ती बोलली राहू दे आता जास्त हे करू नको, चल जाऊ दे. मी म्हटलं हां ठीक आहे मी 30,000 भरते. मी भरते म्हणून सांगितलं, माझ्याजवळ 1 रुपया पण नव्हता. मी त्याला सांगितलं हां भरते चल. मी त्याला घेतला आणि त्याला बोलली तू ह्या 1 तारीखला
जर तुझ्या बँकेमध्ये नाही आलास तर मी 1 रुपया पण भरणार नाही, ते सर्व पैसे तूच भरायचे 1 लाख रुपये. तो बोलला हां म्हणून. आणि बापूने कसं चक्र फिरवलं आणि कुठे फिरवलं काहीच मला माहीत नाही. 1 तारीखला तो माणूस आलाच नाही, आला नाही. आम्ही मी माझं मिस्टर गेलो स्टेशनला, जायचं आम्हाला वसईला बँकेत. स्टेशनला गेले, आमच्याजवळ 1 रुपया पण नाही आहे. मी 1 रुपया पण बँकेमध्ये जाऊन घ्यायला गेले नाही. गेली स्टेशनला, गेली आणि त्याला फोन केली. म्हटलं मी तुला सांगितल्याप्रमाणे मी आली आहे, पण तू म्हणशील मी येत नाही, आता उद्या या. आता मी तुला सांगितलं त्याप्रमाणे मी करणार, मी 1 रुपया पण भरणार नाही. त्याला फोन केली, बोलतो नाही ताई माझं पैशाचं कामच झालं नाही, मी काय आता येऊ शकत नाही. ठीक आहे तू ये नाही तर नको येऊ, पण मी आता तुझा पैसा 1 रुपया भरणार नाही. तू आता कुठे पण जा, आमदाराकडे जा नाही तर खासदाराकडे जा. मी म्हटला येणार आणि पैसा पण भरणार नाही. मी तशीच मिस्टरांना बोलली आणि बापूंना पण त्यानं मला बोलली, हरी ओम बापू खरोखर माझ्याजवळ 1 रुपया पण माझ्या पाकिटात नसूनही मला तू इथूनही स्टेशनवरून मागे फिरवलास. आणि त्या माणसाला मी सर्वच पैसे भरायला लावले, पण आजही तो रूम सुटलेला नाही. पण मी आजही त्या बापूच्या मंद मध्ये, मी अजून बापूकडे येऊन 6 महिने पण झाले नव्हते माझ्याजवळ, आणि बापूने मला 1 रुपया पण भरायला लावला नाही. आणि माझ्याजवळ 1 रुपया नव्हता, मला बापूने स्टेशनवरून मागे आणला. अंबन्य हरिओम श्रीराम अंबन्य. आणि एक छोटासा अनुभव, आमच्या बाजूला बापूंच्या उदीचा अनुभव आहे. बाजूला एक भरपूर आजारी म्हणजे अशी होती, ती काय बापू भक्त नाही की काही नाही, म्हणजे शेजारचीच होती. तर तिला ना चादरीमधून उचलून घेऊन जायचे एवढ्या, डॉक्टरने गॅरंटी पण नाही दिली. तर अशीच मी ती काय खायची नाही, नळीमधून तिच्या घशाने अन्न घ्यायचं नाही. तर मी अशीच तिला एकदा माझ्याजवळ आली, मी बोले मी ना खीर बनवले, तू ती आम्हाला नेऊन भरव. तर ती बोलते हा गं ती काय खातच नाही, अशी तिची सून आली. मी बोले एक काम कर ना, मी तुला पटलं तर मी सांगते, मी माझ्या बापूची ना उद्या, मी त्यांना आता बापू म्हणून सांगितलं तर त्यांना पटणार नाही, मग त्यांना साईबाबांची हे आहे आवड. मी म्हणले बाबांच्या ना धुनीची उदी असते, माझा आमचा बापू ना बाबांची धुनी म्हणून तीच उदी आहे. मी तुला तू समज, बाबांची उदी आहे समज, आणि ती त्यांना दे. तुम्हाला पटलं तर तुम्ही बोला बापू, नाही तर बाबांची उदी समजून तू बा. त्यांनी तिला ना तिच्या जेवणात तू पाण्यामध्ये कलव आणि ती पाण्यामध्ये दे. तिने तिना त्या बाईने दिली, नाही असं नाही बोली तुमच्या बापूची उदी मला नको नाही. ती त्याने घेऊन गेला उदी आणि ती तिला दिली. दिली उदी, उदी दिली, 8 दिवस झाले. आणि ती बाई ज्या अंथरुणामधून चादरीमधून उचलून घेऊन जायचं त्या बाईला, ती बाई एकदम चांगली झाली. आणि 2 दिवसानंतर ती खायला लागली, खायला लागली. मला हे त्याचं काही माहीत नाही की मी उदी दिली आणि त्याने असं झालं बरं. 8 दिवसानंतर तीच आली आणि म्हणते संध्या तुझ्या बापूची उदी घेतली ना, पण मी उठून बसली ग, मी आता डॉक्टरकडे पण जात नाही. आणि हरिओम म्हटलं बापू तू उदी मी माझ्या, म्हणजे बापूने कसं माझा विश्वास, मी माझ्या विश्वासाने तिला दिली, त्यांना काय त्याचा विश्वास नाही की काही नाही, पण माझ्या बापूने मला माझा विश्वास की हिने विश्वासाने त्यांना दिला आहे ना, म्हणजे त्यांना काहीतरी दाखवूया की माझी हिची हे होऊ दे नको, म्हणजे ते त्यांना पण अनुभव येऊ दे की बाबा असं केलं. आणि तिने मला काहीच नाही माहिती त्यातलं की ही बरी झाली माझ्या बापूच्या उदीने, पण तिने सांगितलं बाजूला येऊन की संध्यांनी मला उदी दिली ना बापूची, त्या उदीने मी बरी झाली. आणि आज ती बाई घरामध्ये काम करते आहे. हरिओम श्रीराम अंबन्या.